राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कशा पद्धतीने केले जाते राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो याचा विचार आज आपणाला या लेक्चर मध्ये करायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर बघा एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा यांचे अंतिम मूल्य जे तयार केले जाते किंवा मोजले जाते याला काय म्हणण्यात आलेले राष्ट्रीय उत्पन्न म्हणण्यात आलेलं आहे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं सा विद्यार्थी मित्राहो तर एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये ज्या काही वस्तू असतील किंवा ज्या काही सेवा असतील यांचे पैशात व्यक्त केलेले बाजारभावानुसार पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय जसे आपण आपल्या कुटुंबाचे उत्पन्न मोजतो म्हणजे आईवडलाचे आईवडिलांनी कमाई केलेले आहे स्वतः आपण कमाई केलेले आपले भाऊ बाव, भावन बहिणी यांच्यापासून मिळालेले तशाच पद्धतीने राष्ट्रांचे उत्पन्न सुद्धा राष्ट्रातील लोकांनी उत्पन्न केलेल्या बाबी विचारात घेऊन केलेले असते किंवा मोजलेले असते तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप हे तीन पद्धतीने केले जाते बघा एक आहे उत्पादन पद्धत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी काय केलं जातं उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो दोन आहे उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो आणि शेवटीचे आहे खर्च पद्धतीचा आपण सुरुवातीला काही वर्षामध्ये खर्च पद्धतीचा वापर केलेला होता उत्पन्न मोजण्यासाठी मात्र आता आपण खर्च पद्धतीचा विचार करत नाहीये तर उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात आपण उत्पन्न पद्धतीचा वापर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यासाठी वापरत आहोत आता बघा विद्यार्थी या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी काही संकल्पनाचा विचार आपणाला या ठिकाणी करायचा आहे बघा अर्थशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही ऐकलेले असाल जीडीपी म्हणजे काय आहे एन डी पी म्हणजे काय आहे जीएनपी म्हणजे काय आहे एन एन पी म्हणजे काय आहे तर विद्यार्थी मित्र हो जीडीपी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असं म्हणतो एन म्हणजे काय आहे तर निव्वळ देशांतर्गत उत्पाद एनडीपी एन फॉर नेट नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट बघा जी फॉर ग्रॉस एन फॉर नेट म्हणजे स्थूल आणि निव्वळ यामध्येच बदल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला जी एन पी आणि एन एन पीचा सुद्धा उल्लेख करता येईल जी एन पी म्हणजे काय आहे तर स्थूल राष्ट्रीय उत्पाद ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट आणि एन एन पी म्हणजे काय आहे नेट नॅशनल प्रॉडक्ट निव्वळ राष्ट्रीय उत्पाद तर या चार संकल्पनेचा विचार आपणाला सतत अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो विद्यार्थी मित्रो हो या चार संकल्पना जर तुम्हाला कळाल्या तर लक्षात घ्या अर्थशास्त्राचा बहुतांश भाग तुमच्या लक्षात येईल म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे तर या चार संकल्पना काळजीपूर्वक लक्षपूर्वक तुम्ही काय करायचंय समजावून घ्यायचं आहे त्यातली जे पहिली पद्धत आहे बघा जी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पाद जी अर्थशास्त्राच्या विषयामधली अत्यंत महत्वाची ही संकल्पना आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मध्ये यावर बऱ्याच वेळेस प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत तर बघूया आपण जर आज भारतातली जर दोन हजार एकवीस मधली स्थिती पाहायची असेल जीडीपीच्या बाबतीत बघा कोणत्याही देशाची ओळख त्यांच्या जीडीपी पी नुसार केली जाते आज भारतामध्ये जीडीपी पी नुसार जर पाहायचं असेल तर काय स्थिती आहे भारताच्या अर्थव्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण सतत विचार ज्या वेळेस बोलत असतो किंवा जे विद्यार्थी आपण सोबत आपण डिस्कस करत असतो त्यावेळेस म्हणतो भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर हो आहे बरोबर आहे पण ती तिसऱ्या क्रमांकावर कशाच्या आधारावर हो आहे किंवा आपण सतत विचार करतो की भारताची अर्थव्यवस्था काय सहाव्या क्रमांकावर आहे तिसरा क्रमांक बरोबर आहे का सहावा क्रमांक बरोबर आहे तर दोन्ही क्रमांक बरोबर आहे म्हणून आपणाला दोन हजार एकवीस मधली भारताची जीडीपी नुसार जर स्थिती विचारात घ्यायची असेल तर बघा भारतामध्ये दोन हजार एकवीस मध्ये दहा पॉइंट एकवीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे भारताची अर्थव्यवस्था किती आहे दहा पॉइंट एकवीस ट्रिलियन डॉलर म्हणजे क्रय शक्तीच्या आधारावर भारतातले लोकांचं उत्पन्न जरी कमी असलं तर भारताच्या लोकांची क्रय शक्ती खर्च करण्याची पद्धत ही मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणावं लागेल आणि त्या दृष्टिकोनाचा जर विचार करायचा असेल विद्यार्थी अहो तर दहा पॉईंट एकवीस ट्रिलियन डॉलर एवढी व्यापक एवढी मोठी अर्थव्यवस्था आमची आहे आणि ती जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे असे आपणाला म्हणावे लागेल आणि जर समजा उत्पन्नाचा विचार करायचा आहे भारताच्या लोकांचा तर ती तीन पॉईंट झिरो पाच ट्रिलियन डॉलर किती ती? तीन पॉईंट झिरो पाच ट्रिलियन डॉलर म्हणजे तीन ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आपल्या भारताची आहे उत्पन्नाच्या आधाराचा जर विचार करायचा असेल आणि उत्पन्नाचा विचार करता भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे असे आपणाला म्हणावे लागेल नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे के की दोन हजार पंचवीस पर्यंत भारताची अर्थव्यवस्था काय करायची आहे आपल्याला पाच ट्रिलियन डॉलरची करायची आहे आणि त्या दिशेने आपले पावले पण उचलण्यात आलेले आहेत म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेला असेल मित्रांनो बघा जर क्रय शक्तीचा विचार करायचा असेल तर जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपली आहे आणि जर उत्पन्नाचा विचार करायचा असेल तर जगामध्ये सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपल्या भारताची आहे आता बघूया जो आपल्या आजच्या लेक्चरचा विषय जी डीपी जी डीपी म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो हो, बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जीडीपी म्हणजे नेमकं काय आहे हे समजत नाही पण आज जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात तर जीडीपीच्या बद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या पूर्ण या ठिकाणी या समस्या मिटतील कारण जीडीपी म्हणजे काय आहे जीडीपीने राष्ट्राचे उत्पन्न कशा पद्धतीने मोजले जाते जी जर वाढला तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो जीडीपी कमी झाला तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो या सर्व बाबीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर बघा जी म्हणजे काय आहे बघा एका आर्थिक वर्षाच्या काळात देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या मूल्याची बेरीज म्हणजेच जी होय बघा अत्यंत साध्या शब्दामध्ये सरळ शब्दामध्ये आता तुमच्या लक्षात आलेला असेल की एका आर्थिक वर्षाच्या काळात देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या मूल्याची बेरीज म्हणजे काय आहे तर जी आहे म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होय असे म्हणावे लागेल म्हणजे यावरून आपल्याला खालील चार बाबी विचारात घेता येतील बघा जी मधून खालील चार बाबी विचारात घेता येतील मग आता त्या चार बाबी कोणत्या आहेत तर एक आहे बघा एका आर्थिक वर्षाच्या काळामध्ये जीडीपी कधी मोजला जातो एका आर्थिक वर्षाच्या काळामध्ये मोजला जातो कुठला मोजला जातो देशाच्या सीमे अंतर्गत तयार झालेल्या बघा देशाच्या बाहेर आहे का नाही देशाची जे सीमारेषा आहे त्याच्या बाहेरचं उत्पन्न मोजायचंय का आपल्याला नाही तर देशाच्या सीमेच्या अंतर्गत तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवा बघा या ठिकाणी काय म्हटलेले अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजार मूल्य म्हणजेच जी डीपी होय म्हणजेच देशांतर्गत उत्पाद होय आता बघा या ठिकाणी बऱ्याच तुम्हाला काही संकल्पना नव्याने तयार झालेल्या आढळतील एका आर्थिक वर्षात म्हणजे भारताच्या आर्थिक वर्ष कोणतं तुमच्या लक्षात असलं पाहिजे बघा जसे की तुम्ही पाहिलेलं आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च या काळामध्ये देशाच्या सीमेअंतर्गत देशाची सीमा म्हणजे आपल्या जे भारताच्या नकाशा आहे त्या सीमेच्या अंतर्गत अंतिम वस्तू व सेवा बघा त्या वस्तू कशा असल्या पाहिजे अंतिम असल्या पाहिजे त्याच्यामध्ये आता काय कसल्याही पद्धतीचं ऍडिशन झालं नाही पाहिजे म्हणजे त्या अंतिम असल्या पाहिजे काय असल्या पाहिजे वस्तू आणि सेवा यांचे बाजार मूल्य आता बघा बाजार मूल्य म्हटलेलं या ठिकाणी घटक मूल्य आणि बाजार मूल्य या दोन संकल्पना आहेत तर यांचे बाजार मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे जीडीपी होय म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल जीडीपी म्हणजे काय आहे एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार मूल्य म्हणजेच जीडीपी होय म्हणजे विद्यार्थी हो जीडीपी ही संकल्पना आता तुमच्या लक्षात आलेली आहे आता बघा या ठिकाणी काही शब्द वापरण्यात आलेले आहेत कोणते तर बघा स्थूल स्थूल म्हणजे काय आहे तर एकूण स्थूल या शब्दाला आपण काय म्हणतो एकूण म्हणजे या ठिकाणी या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे आपल्याला एकूण असा घ्यायचा आहे बघा सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या आता सीमेअंतर्गत म्हटल्याच्या नंतर काय आहे देशाच्या सीमेअंतर्गत स्वतःच्या भांडवलाने उत्पादित झालेल्या असा या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे म्हणजे आपण जे व्याख्येमध्ये पाहिलंय सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या याचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा आहे देशाच्या सीमेअंतर्गत स्वतःच्या भांडवलाने उत्पादित झालेला असा घ्यायचा आहे अंतिम म्हणजे काय मग अंतिम म्हणजे तो स्थर ज्यानंतर वस्तू व सेवामध्ये कोणत्याही प्रकारचे मूल्यवर्धन होणार नाही म्हणजे आता त्या वस्तूवर कोणत्याही पद्धतीचं व्हॅल्यू ऑडिशन होणार नाही याला काय म्हणण्यात आलेलं आहे अंतिम म्हणण्यात आलेला आहे म्हणजे वरील व्याख्येमध्ये आपण स्थूल या शब्दाचा विचार केला अंतर्गत उत्पादित झालेल्या याचा विचार केला अंतिम या शब्दाचा विचार केला तर या तीन शब्दाचा अर्थ आपणाला अशा पद्धतीने देता येईल आता बघा जी डीपीचे काही वैशिष्ट्य सांगता येतील आता काय वैशिष्ट्य आहे तर जीडीपीच्या टक्केवारीत होणारी वाढ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर दर्शवते विद्यार्थी मित्र बघा जी डीपी पाच टक्के आहे जी डी पी साडेतीन टक्के आहे जीडीपी सात टक्के आहे भारताचा जीडीपी सेवन पॉइंट सेवन पर्सेंट आहे म्हणजे कोणत्याही देशाच्या जीडीपी टक्केवारीमध्ये व्यक्त केली जाते आणि ही टक्केवारी जर समजा वाढत गेली तर त्या देशाची अर्थव्यवस्था ही चांगली आहे त्या देशाची अर्थव्यवस्था ही उत्तरोत्तर काळामध्ये वाढत आहे असा आपणाला निर्णय आणि एखाद्या देशाच्या टक्केवारीला जर समजा घट होत असेल म्हणजे ते दोन टक्के आहे दीड टक्के आहे तीन टक्के आहे उत्तर जर चाललेली असेल तर ते त्या देशाच्या दृष्टिकोनातून हिताव नाही म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल जीडीपीच्या टक्केवारीत होणारी वाढ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर दर्शवित असते बघा जीडीपी एखाद्या अर्थव्यवस्थेतील अंतर्गत शक्तीचे दर्शन घडवते एखाद्या दे देशाचे बघा भारतामध्ये ज्या वेळेस दोन हजार आठ मध्ये आर्थिक महामंदी आली जग जीडी जग, जगातील देशाच्या अर्थव्यवस्था म्हणजे जी घसरत चाललेली होती त्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीमध्ये होते आज सध्याच्या काळामध्ये सुद्धा करोनाच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच देशाच्या अर्थव्यवस्था ढासळत चाललेल्या आहेत तरी भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे कारण भारताची जी डी पी ही योग्य पद्धतीची आहे चांगल्या प्रकारची आहे भारताच्या अर्थव्यवस्था ही मजबूत स्थितीमध्ये आहे म्हणून जी डी पी ह्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती याचे दर्शन घडवत असते जीडीपी या संकल्पनेचा वापर मोठ्या प्रमाणात तुलनात्मक अर्थशास्त्रामध्ये केला जातो बघा एखाद्या देशाच्या आता आपल्याला अमेरिका मोठी कि भारत मोठा हा दा दा जर दाखवायचा झाला तर आपल्याला काय करावं लागेल त्या देशाच्या जीडीपीचा ग्रोथ दाखवावं लागेल जीडीपी जर समजा वाढत चाललेली आहे तर तो देश चांगला जीडीपी उतरत चाललेली आहे तर तो देश आता काय आहे विकासामध्ये मागासलेल्या स्थितीमध्ये चाललेला आहे असा होईल म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की जीडीपी या संकल्पनेचा वापर मोठ्या प्रमाणात तुलनात्मक अर्थशास्त्रामध्ये आर्थिक अभ्यासासाठी केला जातो असे आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल आता बघा जीडीपी मध्ये वाढ घडवून आणणारे काही घटक आहेत कोणत्याही देशाची जीडीपी असा अचानक वाढते का नाही मग ते कोण कोणते आहेत याचा विचार आपणाला या ठिकाणी करायचा आहे जीडीपी मध्ये वाढ घडवून आणणारे घटक तर आता बघा या आपणाला चार्ट मध्ये आपल्याला लक्षात येतील जर समजा व्यक्तीजवळची खरेदी शक्ती आहे म्हणजे देशातल्या व्यक्तीजवळ खरेदी करण्याची ताकद काय आहे एखादी वस्तू तो व्यक्ती खरेदी करू शकतो का नाही याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे मग आता खरेदी शक्ती म्हणजे काय एखाद्या व्यक्ती आहे त्याच्याकडे एखादी वस्तू घेण्याची क्षमता आहे का एखादी सेवा ते घेऊ शकतो का याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे जर समजा त्याच्याकडची जर खरेदी शक्ती जास्त असेल तर काय होईल मग एखाद्या व्यक्तीजवळ खरेदी शक्ती जर जास्त असेल तर त्या देशाची जीडीपी वाढलेली असेल आता तुम्ही म्हणताला असं कसं बघा एखादा व्यक्ती जर एखादी वस्तू विकत घेऊ शकत असेल एखादी सेवा तो त्याच्या जीवनामध्ये वापरत असेल तर त्याला काय करावे लागतील पैशाचं मोज पैसा मोजावा लागेल मग वस्तू आणि सेवा विकत घ्यायच्यामध्ये मध्ये कारखान्याला ती वस्तू आणि सेवा काय करावी लागेल निर्माण करावी लागेल सेवा किंवा एखादी वस्तू आहे समजा एखादी फ्रीज वापरायचं आहे तर फ्रीज निर्माण करणारी कंपनी काय करेल फ्रीजचं उत्पादन वाढवेल उत्पादन वाढवेल म्हणजे त्या ठिकाणी काय आहे कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे रोजगारात वाढ होईल रोजगारात वाढ होईल म्हणजे काय होईल त्या ठिकाणी रोजगारात वाढ होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे तर त्या व्यक्तीला रोजगार प्राप्त होणार आहे रोजगार प्राप्त होणार आहे म्हणजे त्याच्याकडचा पैसा काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती जर जर खरेदी शक्ती जास्त असेल तर जीडीपी या ठिकाणी वाढणार आहे बघा दुसऱ्यामध्ये काय सांगण्यात आलेले रोजगार जर समजा मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील रोजगार जर काय झालेला असेल सरकारमार्फत जर मोठ्या प्रमाणात पुरवठा जर होत असतील तर लोकांच्या हातामधला पैसा वाढणार आहे लोकांच्या हाताला काम मिळणार आहे लोकांच्या हाताला काम मिळणार आहे म्हणजेच काय करतील त्यांच्याकडचा पैसा वाढला की ते वेगवेगळ्या वस्तू म्हणजे त्यांच्या जीवनावश्यक वस्तूची खरेदी करतील याशिवाय जर त्यांच्याकडे पैसा उरत असेल तर ते काय करतील चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ते प्रयत्न करतील म्हणजेच काय होईल तर जीडीपी वाढल्यामुळे काय होईल रोजगारात वाढ होईल रोजगारात वाढ झाली म्हणजेच काय करावं लागेल जी पी वाढवं लागेल कराचे दर सरकार सरकारने जर कराचे दर जर वाढवले तर जीडीपी वाढेल का नाही वाढणार आहे कराचे दर जर सरकारने कमी दिले तर जीडीपी वाढणार आहे आता तुम्ही म्हणसाल कराचे दर जर या ठिकाणी काय केलेला असेल सरकारने जर नियंत्रित ठेवलेले असतील तर लोक काय करतील जास्त होऊन कर भरतील आणि कर भरल्याच्या नंतर मग काय होईल सरकारकडे येणारा पैसा वाढेल सरकारकडे येणारा पैसा वाढला म्हणजे काय होईल विकास कामं वाढतील विकास कामं वाढले म्हणजे काय रोजगार जास्त निर्माण होतील रोजगार निर्माण जास्त झाल्यामुळे काय होतील व्यक्तीकडे पैसा जमा होईल आणि व्यक्ती काय करतील मग वस्तू आणि सेवा याचा उपभोग घेण्याचे प्रयत्न करतील म्हणजे बघा कराचे दर सरकारने योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे आता सरकारच्या जे वेगवेगळ्या योजना आहेत सरकारने जर वेगवेगळ्या योजना मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या म्हणजे सरकार ज्यावेळेस बेग नियोजन करेल त्यावेळेस जर रोजगार निर्मिती योजना जर तयार करेल तर लोकांना काम भेटेल म्हणजे रोजगारात वाढ होईल रोजगारात वाढ झाल्याच्या नंतर त्यांच्याकडचा पैसा जमा होईल पैसा जमा झाल्याच्या नंतर काय होईल त्यांची खरेदी शक्ती वाढेल म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल व्यक्तीजवळ असणारी खरेदी शक्ती जीडीपी मध्ये वाढ घडून आणते रोजगारामध्ये जर वाढ झालेली असेल तर जीडीपी मध्ये वाढ घडून येते कराचे दर जर सरकारने नियंत्रणात ठेवलेले असतील तर जी मध्ये वाढ घडून येते आणि सरकारने जर योजना योग्य पद्धतीने जर वा तयार केलेल्या असतील तर जीडीपी मध्ये वाढ घडून येते असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल आता नेमका याचा उलटा परिणाम लक्षात घेऊया आपण जीडीपी घट सुद्धा हेच घटक आणू शकतात मग कोणते घटक आणू शकतात बघा व्यक्ती जवळची खरेदी शक्ती एखाद्या म्हणजे एखाद्या देशाच्या दे दे नागरिकाकडची खरेदी शक्तीच नाही तर साहजिकच आहे जीडीपी काय होईल घटणार आहे त्या देशामध्ये रोजगारच उपलब्ध नाहीत तर साहजिकच आहे त्या देशाची जीडीपी काय येणार आहे घटणार आहे सरकारने आवाच्या सवा जर कर वाढवून ठेवलेले असतील तर लोकांकडे पैसा ना राहणार नाही त्याच्यामुळे जीडीपी घटणार आहे सरकारने जर समजा योजनाच योग्य पद्धतीच्या आखलेल्या नसतील तर जीडीपी मध्ये घट घडून येणार आहे म्हणजे व्यक्तीची खरेदी शक्ती रोजगारात होणारी वाढ किंवा घट कराचे दर म्हणजे नियंत्रित असतील किंवा अनियंत्रित असतील आणि सरकारच्या योजना जर चांगल्या पद्धतीच्या निर्माण झाल्या तर अशा पद्धतीने म्हणजे या चार बाबीचा जर विचार करायचा झाला तर जी मध्ये वाढ सुद्धा घडून आणतात आणि घट सुद्धा घडून आणतात असा आपणाला या ठिकाणी विचार करता येईल आता बघा जीडीपी जर समजा वाढ झालेला आहे म्हणजे जीडीपी मध्ये आधिक्य झालेलं आहे तर याचा परिणाम समाज जीवनावर काय पडतो तर उत्पादनामध्ये वाढ होते जी एखाद्या देशाचा जीडीपी जर वाढलेला असेल तर त्या देशातल्या उत्पादनामध्ये वाढ होते कोणत्या उत्पादनामध्ये वाढ होते बघा तर वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ होते सेवांच्या उत्पादनामध्ये वाढ होते म्हणजे एखाद्या देशामध्ये वस्तू आणि सेवा वाढल्या म्हणजे वस्तू कुठं निर्माण होतात कारखान्यामध्ये निर्माण होतात सेवा कुठं निर्माण केल्या जातात सरकारमार्फत पुरवठा केला जातो म्हणजे वस्तू आणि सेवा जर वाढल्या तर काय होईल हो कंपनीचा नफा वाढेल आता कंपनीचा नफा वाढल्याच्या नंतर काय होईल बघा सरकारला मिळणारे कर जास्त मिळतील बघा जी वाढीचा समाज जीवनावर कशा पद्धतीचा परिणाम होतो उत्पादनामध्ये वाढ होईल उत्पादन कोणत्या वस्तू आणि सेवांच्या मग मा काय होईल तर कंपनीला नफा मिळेल नफा मिळाल्यामुळे काय करतील त्या जाऊन सरकारला कर भरतील सरकारला कर भरल्यामुळे काय होईल तर सरकारला करापासून मिळणारा जी रक्कम आहे ती जास्त मिळेल आणि ती जास्त मिळाल्यामुळे काय होईल सरकारकडे महसुली जमा अधिक होईल महसुली जमा अधिक झाल्याच्या नंतर सरकारला मोठ्या प्रमाणात विकास कामे करता येतील म्हणजे त्याच्याकड महसुली तूट कमी होईल आणि राजकृषी तूट कमी होईल म्हणजे सरकारच्या हातामध्ये पैसा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे विकास कामं हे सरकारमार्फत मोठ्या प्रमाणात करता येतील म्हणजे जी डी पी वाढीचा समाज जीवनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होईल त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अशा पद्धतीचा परिणाम होईल आता दोन नंबरचा जर विचार करायचा असेल तर रोजगारात वाढ होईल आता तुम्ही म्हणता रोजगारात वाढ कशा पद्धतीने होईल जीडीपी जर वाढली तर उत्पादन वाढेल कुणाचं उत्पादन वाढेल वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढेल आता वस्तूचं उत्पादन करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असणार आहे कुशल मनुष्यबळा निर्माण ज्या वेळेस कारखान्याला लागतील त्यावेळेस साहजिकच आहे रोजगारामध्ये वाढ होईल आता रोजगारात वाढ झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला ते सर्कल विचारात घ्यावं लागेल की व्यक्तीच्या हाताला काम मिळेल व्यक्ती काम केल्यामुळे त्यांना पैसा मिळेल पैसा मिळाल्यामुळे तो काय होईल वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जाईल वेगवेगळ्या सेवेचा तो आनंद घेईल उपभोग घेईल आणि या वस्तू किंवा सेवाचा उपभोग घेत असताना सरकारकडे कर जमा होईल म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत होईल आता बघा रोजगारात वाढ झाली त्याचा मोठा परिणाम काय होईल देशातल्या गरिबीवर होईल रोजगारात वाढ झाली आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळालेलं आहे म्हणजे साहजिकच देशातल्या गरिबीचं प्रमाण कमी झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीला काम मिळाल्यामुळे तो काम करेल पैसा घेईल वस्तू व सेवाचा उपभोग घेईल साहजिकच आहे काय गरिबीचं प्रमाण कमी होईल आणि गरिबीचं प्रमाण कमी होऊन लोकांच्या हातामध्ये जी शिल्लक रक्कम आहे त्या लोकांच्या बचती वाढतील म्हणजे बचतीचा दर वाढेल बचतीचा दर वाढलाय म्हणजे काय गुंतवणुकीचा दर वाढणार आहे गुंतवणूक वाढली म्हणजे काय पुन्हा सरकारकडं पैसा जमा होणार आहे सरकारकडे पैसा जमाल तर सरकार विकास कामं करणार आहे म्हणजे थोडक्यात काय आहे एक प्रकारचं चक्र आहे उत्पादन वाढलं सरकारच्या महसुली तूट कमी होतील राजकोषीय तूट कमी होतील सरकारला विकास कामं करण्यासाठी पैसा सरकारकडे अधिक असेल सरकार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या योजना आखेल त्यामुळे रोजगारामध्ये वाढ होईल रोजगार मिळाल्यामुळे समाजातलं गरिबीचं प्रमाण कमी होईल आणि बचतीचा दर वाढेल म्हणजे जी जर समजा वाढला तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचं परिवर्तन झालेले आपणाला दिसेल समजा जर जीडीपी कमी झाला तर काय होईल मग उत्पादन कमी होणार आहे साहजिकच आहे आपण वाढमध्ये विचार केला उत्पादन वाढवल तर आपण आता जर समजा जीडीपी कमी झाला तर काय होणार आहे तर उत्पादन कमी होणार आहे उत्पादन कमी होणार आहे म्हटल्याच्या नंतर वस्तू आणि सेवा कमी निर्माण केल्या जाणार आहेत म्हणजे कारखानदार काय करतील जे अनावश्यक कर्मचारी आहेत एक काम जर समजा पूर्वी दोघ जण करत असतील तर त्या ठिकाणी आता काय करतील एकाला कामावर ठेवतील एकाला बाहेर काढतील म्हणजे बेरोजगारीमध्ये वाढ होईल बेरोजगारीमध्ये वाढ झाली म्हणजे गरिबीचं प्रमाण वाढणार आहे लक्षात घ्या तुमच्या हाताला कामच जर मिळालेलं नसे नाही तर अशा वेळेस काय होईल गरिबीचं प्रमाण वाढेल गरिबीचं प्रमाण वाढल्याच्या नंतर काय होणार आहे बचतीचा दर कमी होणार आहे बचतीचा दर कमी झाला म्हटल्याच्या नंतर काय होणार आहे गुंतवणूक कमी होणार आहे आणि गुंतवणूक कमी झाली म्हटल्याच्या नंतर सरकारला कर कमी मिळणार आहे सरकारला कर कमी मिळाल्याच्या नंतर सरकारचे जे तुटी आहेत सरकारला विकास कर कामं करण्यासाठी जो पैसा आवश्यक होता तो आता त्यांना मिळणार आहे का नाही मिळणार आहे लक्षात घ्या यामुळे सरकार काय करेल बाजारामधून उचणी पैसे घेऊन किंवा जागतिक बँकेकडनं व्याजाचे पैसे घेऊन कर्ज काढून विकास कामे करेल म्हणजे सरकारच्या तुटीमध्ये वाढ होईल असे आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल म्हणजे बघा जी वाढ झाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटील येईल जीडीपी कमी झाली तर देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी बनेल म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे जीडीपी वाढीचा परिणाम देशावर आ, विकासात्मक परिणाम सुद्धा आहेत आणि घातक परिणाम सुद्धा आहेत असे आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल विद्यार्थी हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा